नमस्कार, मी प्रमोद फंदे, आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बातम्या आहेत जुन्नर येथून, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा पदभार स्वीकार समारंभाची. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ऑनलाइन पद्धतीने हा समारंभ पार पाडण्यात आला. सन 2020-21 अध्यक्षपदी रोटरी क्लबचे प्राध्यापक विलास कडला तर सचिवपदी ऍडव्होकेट सुनील जाधव यांनी पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. मावळते अध्यक्ष धनंजय राजूरकर यांनी संपूर्ण वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरी क्लबचे विलास कडलाक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि इंग्रजी या विषयाची भीती मनातून जावी म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे ज्ञान देण्याचा मानस व्यक्त केलाय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चेतन शहा आणि तुषार लाहोरकर यांनी केले तर आभार सुनील जाधव यांनी मानले. पाहूया. सुपात्यवाडी या छोट्याशा वस्तीमध्ये 50 नारळ वृक्षांचं रोपण करण्यात आलं. तसेच तिथील गरजू विद्यार्थ्यांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आला होता. या पद्धतीने विविध कार्यक्रम सातत्याने वर्षभर चालू होते. या संपूर्ण वर्षभरामध्ये जवळपास 40 लाख रुपयांचे प्रोजेक्ट्स आम्हाला वर्षभर करता आले होते. मला खरोखर खूप मनस्वी आनंद होतोय की वर्षभरामध्ये सर्व सहकार्यांचं सहकार्य मिळालं म्हणून या प्रोजेक्टची अंमलबजावणी आम्हाला करता आली. रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी याचं अध्यक्षपद 2020-21 हे माझ्याकडे दिलेलं आहे. अत्यंत काही वेळेच्या वातावरणामध्ये या अगोदरचं कार्यकाळ आमचे सहकारी मित्र धनंजय राजूरकर यांनी खरं तर पूर्ण केलेलं आहे. आणि या एक जागतिक संकट समोर राहिलं असताना एक संधी समजत वेगवेगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आलो आहोत. यानंतरही अशाच प्रकारची बाबी आपण पुढे कॅरी करणार आहोत, चालू ठेवणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून निजी सन्माननीय पंकज शहा आपण उपस्थित झालात, निजी अविनाशी गहाणे आपण उपस्थित झालात, विविध क्लबचे अध्यक्ष सदस्य उपस्थित. आपल्या सर्वांचं रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना येणारं वर्ष हे कोविडचं संकट येऊन आलं असताना जे काही प्लॅन, जे काही नियोजन संपूर्ण वर्षभराचं होतं त्यामध्ये अनेक वेळा बदल करावे लागले आहेत. आणि या बदलाचा भाग म्हणूनच येणारं वर्ष या कालखंडामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्या दिवशी रोटरीचा पदभार आलेला आहे 1 तारखेला, त्या दिवशीच या कोविडच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे रोटरीचे डॉक्टर्स आहेत या डॉक्टर्सना फेलिसिटेशन सन्मानित करण्याचा योग यावेळेस मिळाला आहे. रोटरी क्लबचे जे जे काही सहकारी डॉक्टर्स आहेत या सर्वांना रोटरी क्लबच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलं होतं. मुलांना शिकवण्यावर भर विलास ते सांगितला. सो मी भाषणाच्या शेवटी एवढंच म्हणेन की तुम्ही मुलांना शिकवण्याचं घडवत नाहात, तुम्ही भारत देश घडवता. जेव्हा तुम्ही मुलांना शिकवतो तेव्हा मुलांच्या अभ्यासाकडे प्राथमिक शिक्षण बेसिकली ज्याच्याकडे करता, जो कुठल्याही बिल्डिंगचा फाउंडेशन असतो, पाया असतो, ते पहिली ते चौथी ते आपण प्राथमिक शिक्षण याला म्हणतो. ते जर एखाद्या व्यवस्थित झालं तर पुढचं शिक्षण चांगलं होतं आणि तो देशाचा एक चांगला नागरिक पुढे बघतो. आणि देशाची सेवा वेगवेगळे IPS ऑफिसर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वेगवेगळ्या देश आपल्या देशाची सेवा करतो. त्यामुळे तुम्ही शिक्षणाचा जो प्रोजेक्टचा जो भार किंवा धनुष्य उचललेला आहे किंवा उचलायचं मानस दाखवलेलं आहे त्याच्यात तुम्ही 100% नक्की यशस्वी होताल. मी माझ्याकडनं ऍज अ गव्हर्नर म्हणून जेवढी काय मदत करते नक्की करेन. युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.